नमस्कार मित्रांनो, मागील 2 मे च्या दिवशी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मध्ये आदरणीय शरद पवार साहेबांच्या पुस्तकांच्या जीवन 2015 पासून आजपर्यंत पार्ट 2 च्या प्रकाशनच्या वेळी आदरणीय शरद पवार साहेबांनी त्यांच्या भाषणात अचानक एक अतिशय महत्त्वाची सूचना केली होती की मी आज दिवसापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देत आहे. आणि त्याच दिवशी त्यांनी पुढील कारवाईसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षाची जबाबदारी कोणावर सोपावी त्यासाठी एक समितीचा गठन सुद्धा त्यांनी सुचवला होता. आणि माझा नाव त्यामध्ये पहिला असल्यामुळे आणि मी पक्षाचा राष्ट्रीय उपाध्यक्ष असल्यामुळे या समितीचा निमंत्रक म्हणून मला ती जबाबदारी त्यांनी त्यांच्या भाषणात दिली होती. त्या दिवशी खरोखर त्यांच्या भाषणात जे काही त्यांनी उद्गार व्यक्त केले आम्ही सगळेच स्तब्ध झालो. आम्हाला अजिबात कल्पना नव्हती की आदरणीय पवार साहेब असा निर्णय त्या कार्यक्रमामध्ये जाहीर करतील. आपण सगळे बऱ्याचपैकी तिथे होते आणि जे काही चव्हाण सेंटरच्या हॉलमध्ये दृश्य आपण पाहिले सगळ्यांची भावना सगळ्यांनी व्यक्त करण्याचा पण त्या दिवशी प्रयत्न केला. आणि चव्हाण सेंटरच्या कार्यक्रमानंतरही माझ्यासारखे अनेक पक्षाचे ज्येष्ठ मान्यवर यांनी पवार साहेबांची भेट घेतली, एकदा नाही वारंवार घेतली. आणि आम्ही त्यांना सारखी विनंती त्या दिवसापासून करत राहिलो की साहेब आज देशाला राज्याला आणि पक्षाला तुमची फार मोठी जरूरत आहे आणि या पक्षाचा नाव आणि आधारस्तंभ फक्त तुम्ही आणि तुम्हीच आहात. शरद पवार साहेब आज आपल्या सगळ्यांना माहित आहे की या देशामध्ये राज्यातच नव्हे पण देशामध्ये एक फार सन्मानित नेता आहे आणि त्यांचा अनुभव आणि त्यांचा व्याप या देशाच्या प्रत्येक तुम्हाला राज्यामध्ये तुम्हाला सुद्धा दिसत आहे. परवा आम्ही पंजाबला गेलो होतो बादल साहेबांच्या अंत्योष्टीसाठी, त्यावेळी सुद्धा पवार साहेबांना ज्या पद्धतीनं पंजाबचे शेतकरी जे काही तिथे बादल साहेबांना श्रद्धांजलीसाठी आले होते ते म्हणत होते की पंजाब कधी तुमच्या शेतकऱ्यांच्यासाठी केलेल्या कामाला विसरू शकत नाही. असे वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही देशाच्या कानाकोपऱ्यात गेले तर असे उद्गार त्यांच्याबद्दल
व्यक्त होत आहे आणि या मागील 2-3 दिवसांमध्ये अनेक मान्यवर या देशाचे दिग्गज नेते सुद्धा पवार साहेब नाहीतर सुप्रियाताई किंवा माझ्यापर्यंत त्यांनी आपली भावना व्यक्त करण्याचंही काम केलं आणि महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सर्व कार्यकर्त्यांची भावना जिल्ह्या जिल्ह्यामध्ये गावागावामध्ये आपल्याच माध्यमातून आम्हाला सगळ्यांना दिसायला मिळाली. राष्ट्रवादीच काँग्रेस पक्षच नव्हे पण अन्य अनेक मान्यवरांचाही या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये पवार साहेबांनी या सक्रिय पदावरून सोडू नये आणि जाऊ नये असा मत व्यक्त केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे भाव आमच्या कार्यकर्त्यांची तीव्र भावना या मागील 2-3 दिवसांमध्ये आपल्या सगळ्यांना बघायला मिळालेली आहे आणि आज जितके लोक बाहेर आहे हे तर ठीक आहे पण अख्खा महाराष्ट्रामध्ये देशामध्ये जिथे जिथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता आज आहे तो खरोखर त्यांच्या मनामध्ये वेदना आहे, दुःख आहे आणि नाराजी सुद्धा आहे आणि या भावनाचा आम्ही नजरअंदाज आम्ही करू शकत नाही. पवार साहेबांनी जे काही निर्णय त्यांनी घेतला परत मी म्हणतो की त्यांनी आम्हाला कोणाला विश्वासात न घेतलं आणि तेव्हा त्यांनी हा निर्णय जाहीर केला. आज जी जबाबदारी एक कमिटीवर त्यांनी दिली होती त्याची बैठक आम्ही बोलवली. 2 तारखेला त्यांनी जाहीर केलं पण स्वाभाविक आहे बाहेरचेही लोक या कमिटीमध्ये आहे जे या राज्यातले बाहेरचे पण आहे. त्याशिवाय सुद्धा आम्ही 2-3 दिवसापासून त्यांना सतत दररोज भेटत होतो आणि त्यांना विनंती करायचं काम सुद्धा करत होतो. आज कमिटीने या बैठकीमध्ये एक ठराव आम्ही पारित केला आहे आणि सर्वानुमते आम्ही पारित केला आहे. तो ठराव मी आपल्या समक्ष वाचून दाखवतो आणि या ठराव जे मी तुमच्या समक्ष वाचून दाखवणार आहे त्याच्या नंतर आम्ही ही भावना हा ठराव घेऊन पवार साहेबांना भेटायचा प्रयत्न करू आणि प्रत्यक्षपणे सुद्धा आम्ही या आमच्या प्रस्तावाच्या बद्दल आणि सर्वानुमते जे आम्ही पारित केल्या प्रस्तावाच्या बद्दल आम्ही त्यांना भेटून विनंती करायचं काम सुद्धा करणार आहोत. तो प्रस्ताव असा आम्ही केला आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष देशाचे नेते आदरणीय खासदार शरदचंद्रजी पवार साहेब यांनी राष्ट्रीय अध्यक्ष पदाचा राजीनामा देण्याचा मनोदय व्यक्त केला होता. आदरणीय पवार साहेबांचा राजीनामा एकमताने नामंजूर करण्यात येत असून त्यांची सर्वानुमते पक्षाध्यक्षपदी कायम राहावे अशी विनंती करण्यात येत आहे. याचा अर्थ हेच आहे की आमची सर्वांची भावना सामूहिक आणि सर्वानुमते हीच आहे की पवार साहेबांनी याच पदावर कायम राहावं आणि जे राजीनामा देण्याची जी त्यांनी संकल्पना केली आणि जाहीर केलं त्यांनी आमच्या सर्वांच्या आणि या देशामध्ये कोट्यवधी लोकांच्या भावनेचा आदर करून सन्मान करून त्यांनी हा निर्णय त्यांच्या वापस घ्यावं अशी या आजच्या मीटिंगच्या द्वारे आम्ही त्यांना विनंती करत आहोत.
मित्रांनो, आता अधिक काही या विषयावर आज बोलण्याचा अर्थ नाही आहे. जे आमचा निर्णय आहे ते आम्ही आदरणीय पवार साहेबांच्या पर्यंत जाऊन आम्ही त्यांना ही विनंती करणार आहोत. असं आहे, आता आमची मीटिंग इथे आता पूर्ण झाली. मीटिंग झाल्यानंतर आता साहेब कुठे आहे त्याची वेळ मागायचा आम्ही प्रयत्न करू. शक्य असेल आणि जर पवार चव्हाण सेंटरला असेल साहेब तर आम्ही तिथे जाऊ, नसेल तर आम्ही त्या पद्धतीनं कुठे आहे साहेबांची माहिती काढून मग आम्ही त्या तिथे आम्ही जायचा प्रयत्न करू. आम्ही हमारे नेता आदरणीय शरद पवार साहब ने पिछले 2 तारीख को एक उनके पुस्तक के विमोचन के कार्यक्रम में उनकी आत्मकथा के एक पुस्तक का विमोचन था. उस कार्यक्रम में अचानक स्टेज पर से ही अनाउंसमेंट किया कि मैं अब राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष की जिम्मेदारी अध्यक्ष पद की मैं यहां पर छोड़ रहा हूं. और शरद पवार साहब ने एक कमेटी का गठन किया और जिसमें उन्होंने कहा कि ये कमेटी ने आगे की कार्रवाई के लिए फैसला करना चाहिए. अब वो कुछ बहुत सारी घटनाएं हुई आप लोगों ने देखा है पिछले दिनों में. देश के अनेक मान्यवरों ने पवार साहब को, सुप्रिया जी को, मुझे फोन करके भी कहा, अनेक पक्ष के नेताओं ने भी कहा कि आपने अपने इस फैसले को वापस लेना चाहिए. और उसी के साथ साथ हमारे राज्य में भी जो कई नेता हैं, मान्यवर हैं, विविध क्षेत्र के लोग हैं और खास करके राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के सभी कार्यकर्ता हैं, इन्होंने पिछले 3 दिनों से बहुत अपनी भावनाओं को तीव्र तरीके से व्यक्त करने का काम किया है. और ये नजारा आपने और पूरे देश ने देखा है और आपके माध्यम से ही लोगों को देखने मिला है. मैं यही कहना चाहूंगा कि आज उस समिति ने यहाँ पर बैठक उसी उन्हीं के बनाई हुई समिति के अनुसार यहाँ पर आयोजित की और हमने सबने यूनैनिमसली सर्वानुमत ये सर्वसम्मति से एक यहाँ पर अपना प्रस्ताव पास किया है. और वो प्रस्ताव मैं पढ़ के केवल इतना ही बताऊंगा कि राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष के राष्ट्रीय अध्यक्ष, देश के नेता माननीय शरद पवार साहब, इन्होंने राष्ट्रीय अध्यक्ष पद का इस्तीफा देने का अपना विचार व्यक्त किया था. आदरणीय शरद पवार साहब का राजीनामा हम एक मत से सर्वानुमत नामंजूर करते हैं और उनको सामूहिक तौर से ये हम विनंती करते हैं कि उन्होंने अपने इस पद पर कायम रहना चाहिए और ये जिम्मेदारी उन्होंने निभाते रहना चाहिए. तो ये हमारा ये ठहराव है और ये प्रस्ताव को हमने पारित करके अब हम पवार साहब को भी विनंती करेंगे कि ये पक्ष की भावना है, पक्ष के सभी जिम्मेदार लोगों को जिन्होंने आपने ये काम कहा था कि अगले अध्यक्ष का आप चयन करिए, तो ये हमारा फैसला है कि हम अध्यक्ष का चयन नहीं कर पाएंगे क्योंकि सभी की भावना ये है कि आप ही ने इस देश का, राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष का राष्ट्रीय अध्यक्ष पद का कारोबार संभालना चाहिए. आप देश के एक माने हुए कद्दावर नेता है, सब आपको चाहते हैं, सब आपको मानते हैं, आपका एक स्टेचर अलग है, आपका एक रिस्पेक्ट अलग है और आपने आज सक्रिय राजनीति में रहते हुए राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की जिम्मेदारी संभालना चाहिए. हमने कोई मर्यादा तो नहीं रखी है ना, हम चाहते हैं. और अभी पिछले ही साल पवार साहब को राष्ट्रीय अध्यक्ष पद के लिए हमने फिर से हमारी राष्ट्रीय काय मतलब बैठक में हमने दिल्ली में उनको चुना हुआ है, तो उनका कार्यकाल जब तक है तब तक तो उनको रहना ही है और उसके बाद वो तो पार्टी फैसला करती है. पवार साहब ने खुद जो व्यक्त किया अपना
डिसीजन उसको पार्टी मंजूर नहीं करती है और उनको गुजारिश करती है, विनंती करती है कि आपने अपने पद पे कायम रहना।